नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कोविड-19च्या या सद्यस्थितीत आपल्या शाळा बंद असल्या तरी आपले शिक्षण चालूच आहे आणि त्याच अनुषंगाने बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरच्या माध्यमातून व्हिडिओ थ्रू आपण आज भेटणार आहोत. मी निलिमा कदम, आपली व्हर्च्युअल शिक्षिका. आजचा विषय आपण बघणार आहोत, विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 इयत्ता 10वी पर्यावरणीय व्यवस्थापन एनवायरमेंटल मॅनेजमेंट भागात झालेल्या घटकाचा थोडासा आढावा घेऊ. एखाद्या प्रदेशातील प्राणी आणि वनस्पती, त्यांचा अधिवास आणि पर्यावरणातील फरक यांच्या संबंधातून परिसंस्थेची निर्मिती होते. परिसंस्थेमध्ये असणारी विविधता हे त्या परिसंस्थेच्या निकोपपणाचे एकक मानले जाते. त्यानंतर आपण जैवविविधता बघितली. जैवविविधता ही आपल्याला 3 पातळ्यांवर आढळून येते. आनुवंशिक विविधता म्हणजेच एकाच जातीतील सजीवांमध्ये आढळणारी विविधता, प्रजातींची विविधता निसर्गामध्ये आढळणाऱ्या सजीवांच्या असंख्य प्रजाती म्हणजेच प्रजातींची विविधता होय, आणि परिसंस्थेची विविधता प्रत्येक प्रदेशात असलेल्या अनेक परिसंस्था म्हणजे परिसंस्थेची विविधता होय. त्यानंतर आपण बघितलं की धोक्यात असलेल्या प्रजातींचं वर्गीकरण 4 प्रकारांमध्ये केलं जातं. संकटग्रस्त प्रजाती, या प्रजातींची संख्या अत्यंत कमी झालेली असते आणि काही विशेष उपाययोजना न केल्यास नजीकच्या काळात या प्रजाती नष्ट होण्याची शक्यता असते. काही प्रजाती दुर्मिळ आहेत, या प्रजातींची संख्या बरीच कमी असते आणि या प्रजाती स्थानविशिष्ट असल्याने त्या जलद गतीने नामशेष होण्याची शक्यता असते. संवेदनशील प्रजाती, या प्रजातींची संख्या अत्यंत कमी झालेली असते आणि सातत्याने ती कमी होत जात असते. आणि अनिश्चित प्रजाती, या प्रजाती त्यांच्या वर्तनाच्या काही सवयींमुळे, काही विशिष्ट किंवा ठोस अशी माहिती उपलब्ध नसल्यामुळे त्या धोक्यात असल्यासारख्या भासतात. तर अशा प्रकारे आपण पर्यावरणीय व्यवस्थापनाबद्दल माहिती घेतलेली आहे. आज आपण या पर्यावरणीय व्यवस्थापनामध्ये पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने कोणकोणती आंदोलनं झाली,
कोणी कोणी काय प्रयत्न केले त्याबाबत माहिती घेणार आहोत। देवराई, देवराई म्हणजे काय? बघा या चित्रामध्ये तुम्हाला देवराई दिसलेला आहे। थोडक्यात एक भलं मोठं जंगल जे देवाच्या नावाने राखून ठेवलेले असते आणि पवित्र समजले जाणारे वन म्हणजेच देवराई होय। देवराई हे सरकारच्या वनखात्याने सांभाळलेले नसून समाजाने सांभाळलेले अभयारण्य असते। देवाच्या नावाने राखलेले असल्याने या वनाचे आपोआपच संरक्षण होते आणि त्याचमुळे देवाच्या नावाखाली या जंगलामध्ये असलेल्या वनस्पती प्राणी यांना एक प्रकारे कवच मिळण्यास मदत होते। भारताच्या पश्चिम घाटात अनेक देवराया आहेत, तसेच संपूर्ण भारतात सुद्धा अशा अनेक देवराया आपल्याला आढळून येतात। या देवराया म्हणजेच दाट जंगलेच होत। संपूर्ण भारतामध्ये आपण जर बघितलं तर देवरायांची संख्या ही 13,000 पेक्षा अधिक आहे। जैव विविधता म्हणजे काय हे आपण बघितलेलं आहे। परिसंस्थेच्या निकोपपणाचे हे एकक आहे आणि ही जैव विविधता त्या ठिकाणी असणाऱ्या प्रदेशातील हवामान तापमानावर अवलंबून असते। उष्ण प्रदेशीय भागामध्ये जैव विविधता मोठ्या प्रमाणात आढळून येते, तर ध्रुवीय भागामध्ये ही जैव विविधता कमी प्रमाणात असते। विविधतेची संवेदनक्षम क्षेत्रे, हॉटस्पॉट्स ऑफ द बायोडायव्हर्सिटी। जगातील जैव विविधतेच्या दृष्टीने विचार करावायचा झाला तर सध्या 36 मान्यता प्राप्त जैव विविधता हॉटस्पॉट अस्तित्वात आहेत आणि हे जैव विविधता हॉटस्पॉट हे पृथ्वीवरील जैविक दृष्ट्या समृद्ध असे असूनही धोक्यात आलेले आहे। बघा आपल्याला विचार करण्यासारखी ही गोष्ट आहे। तर या हॉटस्पॉट्स ऑफ द बायोडायव्हर्सिटी हे हॉटस्पॉट्स ओळखण्याची ही जी पद्धत आहे किंवा हा जो प्रकार आहे हा 1988 मध्ये ब्रिटिश पर्यावरण शास्त्रज्ञ नॉर्मन मायर्स यांनी एका पेपरद्वारे प्रकाशित केलं आणि ठिकठिकाणी असणाऱ्या वनस्पतींचे स्थानिक स्तर, त्यांचे अधिवास हे कशा प्रकारे नष्ट होत आहेत याच्या अभ्यासातून त्यांनी हे हॉटस्पॉट्स ऑफ द बायोडायव्हर्सिटी हा पेपर प्रकाशित केला आणि त्यातून जैव विविधतेच्या संवेदनक्षम क्षेत्रांची ओळख करून दिली गेली। तर बघा या ठिकाणी आपल्याला काही प्राणी, काही वनस्पती या कशा काळाच्या ओघात नष्ट होत आहेत हे लक्षात येईल। या ठिकाणी नॉर्मन मायर्स यांनी त्याचा या जैव विविधतेचा अभ्यास केला आणि जैव विविधतेच्या संवेदनक्षम क्षेत्राची त्यांना राखण्याची गरज काय आहे, ती कोठे कोठे आहेत याचा शोध घेण्यासाठी शास्त्रज्ञांना, पर्यावरण तज्ज्ञांना उद्युक्त केले। बघा या वनस्पतींमधील विविधता। मोठमोठ्या भौगोलिक प्रदेशामध्ये आढळणाऱ्या या वनस्पती काळाच्या ओघात नष्ट होत आहेत कारण त्यांच्या निवासस्थानाबाबत असलेली असुरक्षितता, त्यांच्या प्रजातींची अपूर्णता या दृष्टीने जैवविविधता हॉटस्पॉट्सचे महत्त्व आज अगदी अधोरेखित होत आहे। या चित्रामध्ये आढळणाऱ्या विविध वनस्पती या आपल्याला काळाच्या ओघात नष्ट होताना दिसत आहेत। वेगवेगळ्या प्रकारचे ऑर्चिड्स। तर ही जैव विविधता संवेदनक्षम क्षेत्रे ही हिमालय
पश्चिम घाट, इंडो बर्मा प्रदेश आणि सुंदरलँड बेटे या ठिकाणी प्रामुख्याने आपल्याला आढळून येतात। या हॉटस्पॉट्स मध्ये असंख्य स्थानिक प्रजाती आपल्याला आढळून येतात। भारतातील ही चार जैव विविधता संवेदनक्षम क्षेत्रे होत। इंडो बर्मा डायव्हर्सिटी हॉटस्पॉट, या ठिकाणी आढळणाऱ्या या वनस्पती, ही जंगलं, जंगलामध्ये तुम्हाला दिसतायत बघा किती विविधता आहे झाडांमध्ये, वनस्पतींमध्ये आपल्याला प्रचंड मोठ्या प्रमाणावर विविधता आढळून येते। वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती, ऑर्चिड्स आणि पर्यायाने या वनस्पतींवर अवलंबून असणारे असंख्य प्राणी, पक्षी, कीटक, सूक्ष्मजीव बघा, याच जैव विविधतेचं संरक्षण केलं, ही क्षेत्र निश्चित केली आणि त्यामुळे त्या त्या ठिकाणी असणारे प्राणी, पश्चिम घाटामध्ये आढळणारे हे प्राणी पक्षी, रेड आयड फ्रॉग, हॉर्नबिल यासारखे हे प्राणी वनस्पती सुंदरलँड या जैवविविधता हॉटस्पॉट क्षेत्रामध्ये आढळणारे या वनस्पती, कीटकभक्षी वनस्पती नेपेंथस, त्यानंतर रॅफ्लेशिया, डिप्टोरोकार्प्स, वेगवेगळ्या प्रकारचे ऑर्किड्स हे या क्षेत्रामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणावर आढळून येतात। रॅफ्लेशिया हे सर्वात मोठं एक फूल आहे, जगातील सर्वात मोठ्या फुलामध्ये याची गणना केली जाते। सुंदरलँड मध्ये जवळजवळ 25,000 इतक्या वनस्पती आहेत आणि याचं या संवेदनक्षम क्षेत्राचं वैशिष्ट्य म्हणजे या जंगलामध्ये, या क्षेत्रामध्ये असलेल्या जवळजवळ 15,000 या वनस्पती इतरत्र कुठेही आढळलेल्या नाही। स्थानिक अशा 117 वनस्पतींचं उत्पादन या ठिकाणी आपल्याला आढळून येतं आणि त्यापैकी काही 17 वनस्पती सुमात्रामध्ये आणि 41 मलय द्वीपकल्पामध्ये आपल्याला आढळून येतात। तर अशा प्रकारे ही संवेदनक्षम क्षेत्रे विकसित केली जात आहे। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपण जंगलाचं महत्त्व काय आहे हे बघितलं। ही जंगलं ही आपली संपत्ती आहेच, पण त्याचबरोबर या जंगलाचं संरक्षण करणं ही आपली जबाबदारी आहे। विद्यार्थी मित्रांनो, एक जंगल नष्ट करणं खूप सोपं आहे। अशाच एका लहान माणसाची मोठी गोष्ट आपण बघणार आहोत, ज्याला आपण भारतीय फॉरेस्ट मॅन म्हणून ओळखलं जातं आणि ते आहेत जाधव मोलाई पयांग। तर हे एक पर्यावरणीय कार्यकर्ते आहेत आणि माजुलीचे वनीकरण कामगार आहेत। एक सामान्य माणूस, परंतु आज यांना भारतीय फॉरेस्ट मॅन म्हणून ओळखलं जातं, फॉरेस्ट मॅन ऑफ इंडिया जाधव मोलाई पयांग। एक अतिशय कर्तबगार असा माणूस आणि 2015 त्यांना भारतातील चौथा सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मश्रीने त्या काळचे राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले। काय बरं या माणसाने केलं असेल बघूया, एका लहान माणसाची मोठी गोष्ट। विद्यार्थी मित्रांनो, 1963 साली जन्मलेले हे पयांग एक
जंगल कामगार म्हणून सामान्य माणूस म्हणून काम करीत होते। त्यावेळी त्यांच्या गावावरून गावाजवळून वाहणारी ब्रह्मपुत्रा नदी जी होती त्या नदीला महापूर आल्याने तेथील असंख्य गाव साप मृत्युमुखी पडले आणि त्यावर उपाययोजना म्हणून त्यांनी काय केलं तर बांबूची केवळ 20 रोपटी लावली। त्यानंतर वायुगारवर त्यांनी या बांबूच्या रोपट्यांची लागवड करायला सुरुवात केली। कालांतराने बघा दिसतंय तुम्हाला बिफोर आणि आफ्टर हा असा ओसाड प्रदेश होता आणि आज आपण जर बघितलं तर त्या ठिकाणी सगळीकडे हिरवगार असं दाट जंगल आपल्याला आढळून येत आहे। तर सन 1979 मध्ये सामाजिक वनीकरण विभागाने त्या भागातील 200 हेक्टरवर वनीकरणाचा प्रकल्प हाती घेतला। त्यामध्येच हे एक कामगार म्हणून काम करत होते। कालांतराने सरकारने ही योजना थांबवली। मात्र या ब्रह्मपुत्रातील वाळूच्या पट्ट्यात आपलं जंगल पसरलं गेलं पाहिजे हे यांनी आपलं उद्दिष्ट ठरवलं आणि त्या अनुषंगाने त्यांनी काम करायला सुरुवात केली। बघा सरकारने काम थांबवलं तरी त्यांनी आपलं काम निरंतर चालू ठेवलं आणि ज्या परिसरात एकही वृक्ष नव्हता अशा ठिकाणी एक या माणसाने सुमारे 1300 एकरचं जंगल निर्माण केलं आणि कालांतराने हेच जंगल मोलाई जंगल म्हणून नावारूपाला आलं। आज आपण जर बघितलं तर या मोलाईच्या जंगलात बंगालचा वाघ भारतीय गेंडा अनेक प्रकारची झाडे वनस्पतींचे विविध प्रकार आढळून येतात। जंगल वाढवल्यामुळे पर्यायाने त्या जंगलावर अवलंबून असणारे जे प्राणी आहेत हे प्राणी सुद्धा वाढू लागलेले आहेत। म्हणजेच एकट्याच्या हिमतीवर 1360 एकर क्षेत्रात त्यांनी जंगल तयार केले। बालमित्रांनो साध्या माणसाला एका माणसाला सुद्धा हा चमत्कार करता येतो हे यांनी या कृतीतून दाखवून दिलं। बघा एका माणसाने 1360 एकर मध्ये एक जंगल निर्माण केलं आणि हे जे बेट आहे ते जणू त्यांनी वाचवलं। या कामासाठी त्यांना जवळजवळ 30 वर्ष लागली आणि आज हे जंगल मोलाई जंगल म्हणून प्रसिद्ध आहे। तर अनेक माणसे मिळून अख्खं जंगल नष्ट करू शकतात पण एका माणसाने आपल्या मनात आणले तर अख्खं जंगल निर्माण करू शकतो हेच त्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिलं। याच प्रकारे अजून एक व्यक्ती म्हणजेच चिपको आंदोलनाची प्रणेती गौरादेवी अमृतादेवी इत्यादी या ठिकाणी तुम्हाला चित्रात दिसतंय बघा या आहेत गौरादेवी। एक जंगल वाचवण्यासाठी महिला सुद्धा कमी नाहीत हेच या महिलांनी आपल्या कृतीतून दाखवून दिलं। बघा या महिलांनी संपूर्ण झाडाला काय करून घेतलेलं आहे आपल्या मिठीमध्ये सामावून घेतलेलं आहे आणि हे झाड म्हणजे अशा प्रकारे असंख्य झाडे या महिलांनी वाचवण्याचं अत्यंत महत्त्वाचं काम केलेलं आहे। चिपको आंदोलन म्हणजेच चिपको म्हणजे चिपका चिकटा झाडांना वाचविण्यासाठी झालेलं हे आंदोलन होतं। वृक्षतोडीचा विरोध करण्यासाठी
यात स्त्रियांनी सहभाग नोंदविला आणि तोड होणाऱ्या वृक्षाला जेव्हा सरकारचे लोक त्या झाडाला तोडण्यासाठी येत असत तेव्हा या सगळ्या महिला एकत्र येऊन त्या वृक्षाला कवटाळून ठेवत असत आणि याच मुळे त्या झाडांची कत्तल होण्यापासून ती झाड वाचली गेली आणि पर्यायाने झाड वाचल्यामुळे हजारो पक्षी प्राणी यांची निवासस्थाने सुद्धा वाचली गेली। थोडंस आपण या चिपको आंदोलनाविषयी जाणून घेऊया। 1730 मध्ये जोधपूरच्या महाराज अभय सिंह यांनी राजवाडा बांधायचे ठरवले आणि त्या काळी चुन्याची कळी करायला भरपूर जळण हवे होते, जळण्यासाठी लाकडं हवी होती आणि ते शोधत असताना जोधपूर पासून 16 मैलांवर एक बिष्णोई नावाचं बिष्णोई या जमातीचं खेजडली हे गाव होतं। या गावाजवळ खेजडीची झाडी होती आणि त्यावरूनच या गावाला हे खेजडली हे गाव नाव पडलेलं होतं। या गावाच्या जवळच चुन्याच्या खाणीही होत्या। कामगार जेव्हा कुराडी घेऊन या गावात गेले त्यावेळेला बिष्णोई लोकांनी खूप विरोध केला, परंतु राजाच्या दिवाणाने हुकूम केला आणि झाडे तोडण्याचा आदेश दिला। अशा वेळेला गावकऱ्यांच्या विनवण्यांना बळी न पडता कामगारांनी झाडं तोडायला सुरुवात केली। त्यावेळी या वृक्षतोडीचा विरोध करण्यासाठी स्त्रियांनी सहभाग घेतला आणि वृक्षाला कवटाळून ठेवले। यामध्ये गावातील अमृता देवी ही एक महिला आघाडीवर होती आणि तिच्या नेतृत्वाखाली अनेक महिला या आंदोलनात सहभागी झाल्या। सैनिकांच्या तलवारीने अमृता देवींबरोबर गावातले 363 गावकरी मारले गेले। अखेर बिष्णोईंचे अशा प्रकारे बिष्णोईंनी आपलं प्राणार्पण दिल्यानंतर राजाच्या लक्षात आलं। राजाने खेजडीला येऊन या बिष्णोईंची माफी मागितली आणि यापुढे बिष्णोईंच्या गावापासचे एकही हिरवे झाड तुटणार नाही अशी हमी त्यांना दिली आणि वृक्ष वसेच वृक्षासंबंधी असणारे अन्य जीवन यांना संरक्षित ठेवण्याचं कबूल केलं। तर अशा प्रकारे हे चिपको आंदोलन म्हणजे झाडांना कवटाळून ठेवून झाडांना वाचवण्यासाठी आरंभलेलं एक आंदोलन होय। विद्यार्थी मित्रांनो, चिपको आंदोलन घ्या किंवा फॉरेस्ट मॅन ऑफ इंडिया, या सगळ्या कर्तबगार माणसांबरोबरच फक्त यांचंच हे कर्तव्य आहे का की जबाबदारी आहे का? नाही, तर आपल्या सर्वांचीच ही जैवविविधता संवर्धन करण्याची जबाबदारी आहे। तर जैवविविधता म्हणजे काय हे आपण बघितलं आणि या विविध प्रकारच्या परिसंस्था त्यांचं संरक्षण करणं, थोडक्यात जैवविविधतेचं संरक्षण करणं हे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य ठरतं, जबाबदारी ठरते। आणि ही जैवविविधता फक्त प्राण्यांसाठीच उपयोगी ठरत नाही तर मानवाच्या कल्याणासाठी सुद्धा या जैवविविधतेचा उपयोग होत असतो। तर ही जैवविविधता संरक्षित करण्याचे काही उपाय आपण बघणार आहोत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राखीव उद्याने व अभयारण्ये यांची निर्मिती केली गेली पाहिजे। काही क्षेत्रे हे राखीव जैव विभाग म्हणून घोषित केले गेले पाहिजे। विशिष्ट प्रजातीच्या संवर्धनासाठी खास प्रकल्प सुरू केले गेले पाहिजेत, जसे माढोक पक्षी अभयारण्य आपल्या महाराष्ट्रात सुरू केलेलं आहे। माढोक पक्षाच्या संवर्धनासाठी हा प्रकल्प सुरू केलेला आहे। गीरचे सिंह त्यांचं संवर्धन होण्यासाठी गीरचं जंगल राखीव ठेवलेलं आहे। तर अशा प्रकारे एक शिंगी गेंडा याच्या संवर्धनासाठी याच्या संरक्षणासाठी थोडक्यात विशिष्ट प्रजातीच्या संवर्धनासाठी खास प्रकल्प सुरू करणे
आवश्यक आहे। जैवविविधतेच्या संरक्षणात व संवर्धनात लोकांना सहभागी करून घेणे अत्यंत आवश्यक आहे आणि त्याचबरोबर पारंपरिक ज्ञानाची नोंद करणे। या विविध प्रकारांनी आपण जैवविविधता संरक्षित ठेवू शकतो। जैवविविधतेची संवेदनक्षम क्षेत्रे यावर टिपा लिहा असा प्रश्न येऊ शकतो। बघा, आज संपूर्ण जगात 34 स्थळांची जैवविविधतेची संवेदनक्षम क्षेत्रे अशी नोंद केली गेली आहे। ही क्षेत्रे एकेकाळी पृथ्वीच्या 15.7% एवढ्याच भागात होती। त्यापैकी 86% संवेदनक्षम क्षेत्रे यापूर्वी नष्ट झालेली आहे। आता ही क्षेत्र नष्ट झाली म्हणजे पर्यायाने त्या ठिकाणी असणाऱ्या दुर्मिळ वनस्पती, विविध प्रकारचे प्राणी हे सुद्धा नष्ट झालेले आहेत। हे काय झालेले आहेत? एंडेंजर्ड स्पीसीज मध्ये त्यांची नोंद झालेली आहे। या प्रजाती त्यांचा नाश ऱ्हास झालेला आहे। सध्या 2.3% एवढ्या पृथ्वीच्या पृष्ठभागावर संवेदनक्षम क्षेत्रांचे अखंड अवशेष अस्तित्वात आहेत। यामध्ये 150,000 वनस्पतींच्या प्रजाती समाविष्ट आहेत। म्हणजे ही जर संवेदनक्षम क्षेत्रे आज आपण संवर्धित केली, त्यांचं योग्य संवर्धन केलं गेलं, तर या वनस्पतींच्या प्रजाती भविष्यात आपल्याला उपलब्ध होणार आहेत। त्यानंतर पश्चिम घाट, आसाममधील मानस अभयारण्य आणि सुंदरबन अभयारण्य ही भारतातील संवेदनक्षम क्षेत्रे आहेत। भारतातील 135 प्रजातींपैकी सुमारे 85 प्रजाती या ईशान्य भारतातील जंगलामध्ये आढळून येतात। त्यानंतर 1500 अधिक प्रदेशनिष्ठ वनस्पतींच्या प्रजाती या पश्चिम घाटामध्ये आढळून येतात आणि जगातील एकूण वनस्पती प्रजातींपैकी सुमारे 50,000 वनस्पती प्रजाती या प्रदेशनिष्ठ आहे। तर अशा प्रकारे टिपालियामध्ये आपण पॉइंट वाईज हे काय लिहिणार आहोत, टिपा लिहिणार आहोत, जेणेकरून आपल्याला प्रत्येक भाग जो आहे तो व्यवस्थित आपल्याला त्याचा विस्तार करता येणं शक्य होईल। त्यानंतर प्राणी आणि वनस्पतींच्या असंख्य प्रजाती धोक्यात येण्याची कारणे सांगा। बघा, यासाठी काही नैसर्गिक कारणे आहेत, काही मानव निर्मित कारणे आहेत। मग प्राणी आणि वनस्पतींच्या असंख्य प्रजाती नैसर्गिक तसेच मानवनिर्मित कारणांनी धोक्यात येतात। त्यापैकी नैसर्गिक कारण म्हणजे कोणती? तर भूकंप, हवामान बदल, पूर, वणवे, दुष्काळ या नैसर्गिक आपत्ती आणि या नैसर्गिक आपत्ती येऊन गेल्यानंतर अन्न पाण्याची कमतरता निर्माण होते आणि त्यामुळे प्राणी आणि वनस्पतींच्या प्रजाती या धोक्यात येतात। मानवनिर्मित कारणांमध्ये प्राण्यांची शिकार करणे, वन्य प्राण्यांच्या अधिवासात स्वतःच्या वसाहती बांधणे, जसं आता आरे कॉलनीमध्ये आपण बघतो मेट्रो शेड तयार करणं, म्हणजेच वन्य प्राण्यांच्या अधिवासात मानवाने स्वतःच्या वसाहती बांधायला सुरुवात केली, धरणे बांधणे, रस्ते तयार करणे, अशा सर्व कारणांसाठी जंगलाचा नाश केला जातो। त्याचबरोबरीने प्रदूषण हे सुद्धा मानवनिर्मित कारण येतं। औद्योगिकीकरण, लोकसंख्या विस्फोट अशा कारणांचा समावेश या मानवनिर्मित कारणामध्ये होतो। तर या प्रजाती वाचवण्यासाठी शास्त्रज्ञ आणि पर्यावरण तज्ञ अनेक उपाय करतात। यात राष्ट्रीय उद्यान व अभयारण्य म्हणून एखादे जैव समृद्ध क्षेत्र घोषित करण्यात येते। काही क्षेत्रे संवेदनक्षम क्षेत्रे म्हणून घोषित करून त्या ठिकाणी प्रजाती आणि जातींची
विशेष करून काळजी घेतली जाते आणि त्या त्या विशिष्ट प्रकारच्या प्रजातींचं संवर्धन केलं जातं. निरनिराळे कायदे केले जातात जेणेकरून वन्यजीव आणि वनस्पतींना संरक्षण मिळेल आणि प्राणी व वनस्पती यांना इजा पोहोचणाऱ्यांवर कारवाई सुद्धा केली जाते. तर अशा प्रकारे प्राणी आणि वनस्पती यांच्या प्रजाती वाचवण्यासाठी सरकारतर्फे हे उपाय योजले जातात. मित्रांनो, अशा प्रकारे जैव विविधता संरक्षण करणं संवर्धन करणं ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. नैसर्गिक पर्यावरणातील जैविक व अजैविक घटक त्यांच्यामध्ये घडणारी आंतरक्रिया आणि यातून विकसित होत जाणारे पर्यावरण या सगळ्यांना वाचवणं त्यांचं संरक्षण करणं संवर्धन करणं ही आपली सर्वांची जबाबदारी आहे आणि त्याच दृष्टीने पर्यावरणीय व्यवस्थापन यामध्ये पर्यावरणीय व्यवस्थापनात त्याचा विचार केला जातो त्या अनुषंगाने त्यावर उपाय योजले जातात. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण इथेच थांबणार आहोत. अशाच काही सुंदर सुंदर व्हिडिओ सहित पुन्हा भेटणार आहोत पुढच्या भागात. तोपर्यंत थँक्यू. घरी रहा, सुरक्षित रहा.